आज आपण बनवतो आहे संक्रांती स्पेशल इथे तीळ गुळाचे लाडू अतिशय सोपी पद्धत आहे इथे मी दोन किलोचं प्रमाण तुम्हाला दाखवत आहे आठशे ग्रॅम घेतले अनपॉलिश्ड ते आठशे ग्रॅम चिक्कीचा लाडू चिक्कीचा गुळ आहे तीनशे ग्रॅम इथे मी घेतले शेंगदाणे भाजून सोलून शंभर ग्राम इथे मी घेतलं आहे जायफळ वेलची पावडर दोन टी स्पून आहे आणि तीन ते चार टेबलस्पून इथे घेतले साजूक तूप इथे मी अनपॉलिश तेल यूज केलेला आहे सगळ्यात प्रथम आपण इथे ती मंद आचेवरती भाजून घेऊया लक्षात ठेवा तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही मंद असणं खूप जास्त गरजेचं आहे ती जर जा जास्त भाजलेत तर तिळाची चे टेस्ट जी आहे ही थोडीशी जळल्यासारखी लागते करपट चव लागते त्याच्यामुळे मंद ती व्यवस्थित ते भाजून घ्या गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली होती कसं माहिती पडेल तुम्हाला की ते भाजून झाले जेव्हा ती व्यवस्थित भाजून होतात तेव्हा हे असे पॉप व्हायला लागतात उडायला सुरुवात होते ह्याचा अर्थ ते तुमचे व्यवस्थित परतून झालेले आहेत जसं मी कायम सांगते गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे ती व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे शेंगदाणे आधीच भाजून, मी भाजून त्याची सालं काढून ठेवली होती इथे शेंगदाण्याचं कूट आपल्याला यूज नाही करायचं आहे त्याच्यामुळे शेंगदाण्याची सालं काढून त्याला मी हलकंसं हातानेच एकाचे दोन तुकडे करून घेतले होते थोडेसे दाताखाली शेंगदाणे छान लागतात ती भाजून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये मी साईडला काढून घेतलं आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला खोबरंसुद्धा परतून घ्यायचं आहे खोबरं किसताना मी काळजी घेतली होती की त्याच्यावरची जी काही पाठ असते ती घेतली नाही आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर जा नसेल जम तर तुम्ही नॉर्मल जसं किसतात तसं किसूनसुद्धा यूज करू शकतात खोबरं आवडत नसेल तर तुम्ही याला स्किप करू शकतात पण ऑथेंटिक रेसिपीमध्ये खोबरं आणि शेंगदाणे हे खूप छान अप्रतिम लागतात म्हणून मी इथे यूज केलेले आहेत मंदाजेवरती सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हलकंसं कलर बदलेपर्यंत मी त्याला व्यवस्थित परतून घेतले होते हे तिळगुळ्याचे लाडू बाहेर रूम टेम्परेचरवरती सहज दोन महिने टिकतात जानेवारीमध्ये मस्त थंडी असते त्यावेळेला हे जे तिळगुळाचे लाडू आहे हे पौष्टिक लाडू आहेत यालासुद्धा वेगळं मी काढून घेतलेलं आहे आता इथे आपल्या गुळाचा पाक करायचा आहे एक जाडबुडाचं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी तूप घातलेलं आहे लक्षात ठेवा जे तुम्ही पॅन किंवा कढई यूज कराल ही बुडाची असणं खूप जास्त गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तूप घालूया तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे चिक्कीचा गूळ यूज केला होता तुमच्याकडे जर चिक्कीचा गूळ नसेल तर तुम्ही साधा गुळसुद्धा यूज करू शकतात जितके तीळ तुम्ही घ्याल त्याच प्रमाणामध्ये इथे तुम्हाला साधा गूळ किंवा चिक्कीचा गुळ यूज करायचा आहे मी आठशे ग्रॅम तिळ घेतले होते त्यामुळे आठशे ग्रॅम इतकाच मी, इतका मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे गूळ हा असा बारीक बारीक कापून घेणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून तो लगेच विरघळतो साधारणतः एक सात आठ मिनटामध्ये पाक तयार होतो खूप जणं पाक करताना त्याच्यामध्ये पाणी घालतात पण माझा हा पाक हा कधीच जास्त होत नाही त्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे लक्षात ठेवा पाक करतानासुद्धा गॅसची फ्लेम ही मंद आचेवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्ही जर गॅसची फ्लेम फास्ट कराल तर चिक्कीचा गुळ हा लगेच विरघळतो आणि त्याचा घट्ट पाक तयार होतो जर घट्ट पाक तयार झाला तर तुमचे लाडू कडक होतील लाडू कसे झाले पाहिजेत वयस्कर माणसं किंवा लहान मुलं यांनी सहज खाता येईल दातांनी सहज तुटेल असा हा आपला तिळगुळाचा लाडू तयार झाला पाहिजे सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाक सांगितलेल्या आहेत तसंच सेम तुम्ही लाडू बनवा अप्रतिम लाडू होतो आणि लाडू करणं अतिशय सोपं आहे फक्त काळजी घ्या की जो तुम्ही पाक कराल गुळाचा तो मंद आचेवरती करा चिक्कीचा गुळ हा लगेच विरघळतो जर तुम्ही साधा गुळ घेतला तर थोडासा वेळ लागतो त्याला वितळण्यासाठी सगळा गुळ वितळल्यानंतर तुमच्या पाकामध्ये अलगद त्याच्यामध्ये हलके हलके बबल्स येतात उकळल्यासारखं वाटतं ह्याचा अर्थ आपला पाक तयार झालेला आहे पाक, पाक, उक्चा 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 हो पाक हा जास्त उकळणं उकळायचा नाही आहे पाक जर जास्त उकळाल तर काय होईल तुमचा पाक हा जास्त कडक होईल बघा कसं तुम्हाला इथे चेक करायचं आहे की पाक तुमचा तयार झालेला आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या वाटीमध्ये हा पाक तुम्हाला टाकायचा आहे पाक टाकल्यानंतर त्याचा एक गोळा तयार झाला ह्याचा अर्थ तुमचा पाक तयार झाला आहे बघा एक उकळी आलेली आहे पाकाला आपल्या व्यवस्थित गुर वितळलेला आहे एक उकळी आलेली आहे पाण्यामध्ये कसं चेक करायचं तेसुद्धा मी दाखवलेलं आहे एका वाटीत पाणी घेतलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पाकाचा थेंब टाकायचा आपल्याला आणि समजा हा थेंब टाकल्यानंतर त्याची गोळी तयार झाली पाहिजे दोन बोटांमध्ये जसं आपण लाडूची गोळी बनवतो तशी एक गोळी तयार झाली म्हणजे पाक आपला तयार झाला आहे या स्टेजला गॅस लगेच बंद करायचं आहे आणि दोन टेबलस्पून त्याच्यामध्ये तुम्हाला साजूक तूप टाकायचं आहे तूप नसेल आवडतं तुम्ही तेलसुद्धा घातलं तरीसुद्धा चालेल फक्त तेलाचा वास येतो म्हणून मी इथे अवॉइड केलेला आहे दोन चमचे मी तूप घातलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स केलं आहे आणि आता जे जे आपण इथे भाजून ठेवलं होतं म्हणजे शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यानंतर इथे आपण खोबरं घेतलं होतं हे सगळं आपल्याला वन बाय वन या पाकामध्ये ॲड करायचं आहे सॉरी शेंगदाण्याचं कूट नाही आहे शेंगदाणे फक्त एकाचे दोन तुकडे करून घेतले होते फ्लेवरसाठी इथे मी जायफळ वेलची पावडर तो दोन टी स्पून ॲड केलेली आहे नक्की टाका त्याच्यामुळे तुमच्या तिळगुळ्याला अतिशय छान वास येतो आता हे पटापट आपल्याला मिक्स करायचं आहे तिळगुळ्याचे लाडू जे आहेत हे गरम गरम असतानाच बनवावे लागतात दोन किलो लाडू मी इथे बनवले होते आम्ही दोघांनी मिळून बनवले होते त्यामुळे साधारणतः पंधरा ते वीस मिनटात माझे लाडू तयार झाले होते तुम्ही जर एकटेच लाडू करणार असाल तर तुम्हाला एक टीप देते जर तुम्ही एकटे काढा असाल तर एक परात घ्या त्याच्यामध्ये कडकडीत पाणी गरम करून टाका आणि त्याच्यामध्ये हे पातेलं बुडवून ठेवा असं केल्याने तुमचे लाडू हे शेवटपर्यंत व्यवस्थित वळतील जेव्हा एकटी व्यक्ती लाडू बनवतो थोडंसं कठीण आहे जास्त प्रमाणात करणं बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जर तुमच्या किचनमध्ये पंखा असेल तर बंद करा नाहीतर हा जो गुळ आहे हा लगेच घट्ट होतो आणि लाडू वयाला त्रासदायक होतो हे लाडू सहज वळले जातात बघा किती सहज लाडू माझा वयला गेलेला आहे खाद्य व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सहज सगळेजण हे लाडू बनवू शकतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आहे अशा पद्धतीने माझे हे सगळे लाडू तयार झालेत वयस्कर मा माणसांपासून लहान मुलांपर्यंत सहज लाडू खाता येईल असे हे लाडू तयार झालेत तर मऊसूत लाडू तयार झालेत एक लाडू तुम्हाला मी ओपन करूनसुद्धा दाखवते बघा किती सहज हातानेसुद्धा तुटतोय नक्की यावर्षी संक्रांतीमध्ये लाडू बनवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हॅपी संक्रांत